हेलो स्टूडेंट, आज अपन नेक्स्ट टॉपिक डायरेक्ट एंड इनडायरेक्ट स्पीच हा टॉपिक अपन आता बघूया. थोडासा मोठा टॉपिक आहे, लेखो म्हणजे 5-6 व्हिडिओ आपल्याला करावे लागतील. तर डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच मराठीत प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कथन. तर एक वाक्य आपण लिहूया, गोपाल सेड कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा आय वॉन्ट धीस पे. तर याच्यामध्ये दोन पार्ट आहे, हा एक पार्ट हा एक पार्ट. तर याच्यामध्ये हे जे सेड आहे याला म्हणतात रिपोर्टिंग व्हर्ब. घेऊन घ्या, एक वाक्य देतो मी. आता हा जो गोपाल आहे जो वाक्य सांगतोय तो आहे स्पीकर. आय वॉन्ट धिस पेन, मला हा पेन हवा आहे हे गोपाल सांगतोय. तर हे गोपालने सांगितलेलं सेंटेन्स आहे, मग याला म्हणतात रिपोर्टेड स्पीच. आता हे समजा गोपाल म्हणालाय मला हा पेन हवाय. आता याला आपण म्हणूया डायरेक्ट स्पीच. हे ना, आता हे वाक्य समजा गोपालने मला सांगितलंय मला हा पेन हवाय. मी हे वाक्य जर तिसऱ्या व्यक्तीला सांगून दिलं, गोपाल म्हणाला होता की त्याला तो पेन हवा आहे, कि मी गोपालने मला सांगितलेलं डायरेक्ट स्पीच, पण गोपालचं मी गोपालने सांगितलेलं जे वाक्य आहे ते जर मी तिसऱ्याला सांगितलं तर ते झालं इनडायरेक्ट स्पीच. हे गोपालने सांगितलेलं वाक्य डायरेक्ट स्पीच, आणि गोपालने सांगितलेलं वाक्य मी जर ते तिसऱ्याला सांगून दिलं तर ते इनडायरेक्ट स्पीच. हे काही बेसिक गोष्टी होत्या, आधी लिहून घ्या. आता डायरेक्टच इनडायरेक्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेला आपल्याला काही चेंजेस लक्षात ठेवावे लागतात. ते चेंजेस आपल्याला लिहायचे आहेत. चल, डायरेक्ट इनडायरेक्ट तुम्ही पण हेडिंग टाका. चला, आय त्याच होणार ही किंवा शी, मी त्याच होणार हिम किंवा हर, यू जर असेल एक वचनी करता म्हणून वापरला असेल, एक वचनी करता म्हणजे काय, जर हा फर्स्ट पर्सन म्हणून वापरला असेल याचा अर्थ जेव्हा तू असा असेल तर त्याच होत ही किंवा शी. परत यू, यू जर तुला तिला या अर्थाने वापरला असेल तर त्याचा अर्थ होतो हिम, त्याचं करायचंय हिम आणि हर. जर यू हा
त्यांना म्हणजे अनेक वचन म्हणजे काय प्लुरल साठी वापरला असेल तर त्याचं करायचं आहे देम. हे खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज यू हे पहिले लिहून घ्या, मला पुसावं लागेल. समजा यू हा ते अर्थाने वापरला असेल तर त्याचं करायचंय ते. सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. लिहा युअर असेल तर त्याचं करायचंय हीच किंवा हर. आणखी युअर्स असेल तर त्याचं करायचंय देअर. सांगेल किंवा काय करायचं? वी असेल तर त्याचं करायचंय ते. अस असेल तर त्याचं करायचंय ते. माय असेल त्याचं करायचंय हीच किंवा हर. घ्या फटाफट. लिहिलं अवर असेल तर त्याचं करायचंय देअर. चल पुसायचंय मला, फास्ट करा. धीस असेल तर त्याचं करायचंय दॅट. दीज असेल तर त्याचं करायचंय दोज. नाऊ असेल तर त्याचं करायचंय देन. चला फटकन. हियर असेल तर त्याचं करायचंय देअर. डे असेल तर त्याचं करायचंय दॅट डे. टुमारो असेल तर त्याचं करायचंय द नेक्स्ट डे. यस्टरडे असेल तर त्याचं करायचंय द डे बिफोर. कोणी कोणी याला प्रीव्हियस डे असं पण म्हणतात. लास्ट नाईट असेल तर द नाईट बिफोर. नेक्स्ट वीक असेल द फॉलोइंग वीक. FOLLOWI. चलो राईट डाऊन. टू नाईट असेल तर त्याचं दॅट नाईट. चला हे पुसू आता सगळं. दिलं लास्ट वीक असेल तर त्याचं प्रीव्हियस वीक. ऍगो असेल तर बिफोर. चलो जल्दी. लिहिलं. तका
काही गोष्टी लक्षात राहू द्या. आता जर कॅन प्लस वर्ब विल प्लस वर्ब शाल प्लस वर्ब मे प्लस वर्ब कॅन गुड विल शाल कॅन गुड मे मस्ट प्लस वर्ब असं असं हे एकदम इम्पॉर्टंट आहे ते लक्षात राहू द्या. तर याच्यात काय करायचं वर्बचा भूतकाळ करायचा आणि वर्बचं व्हीटू करायचं आणि व्हीटू यांचं करायचं म्हणजे कॅनचं कुड प्लस वर्ब वुड प्लस वर्ब शुड प्लस वर्ब सगळे त्यांचे भूतकाळ करतोय पास्ट टेन्स माइट प्लस वर्ब मस्ट प्लस वर्ब मस्टच मस्टच राहील. याचं एक्झाम्पल घेऊया. समजा कॅन प्ले विल से शाल से मे गो आणि मस्ट ब्रेक. समजा असं राहिलं तर काय करणार मग आता कॅनचं काही कुड प्लेचं प्लेड नाही करणार प्लेच राहू द्यायचं विलचं वुड सेचं सेड नाही करणार सेच राहू देईल शालचं शुड सेचं सेच राहू देईल मेचं माइट गोचं गोच राहू देईल आणि मस्टचं मस्ट ब्रेक. इम्पॉर्टंट आहे ते लिहून घ्या. सगळे रूल्स आहेत रूल्स केल्याशिवाय जमणार नाही. चलो आता पुढचं समजा सब्जेक्ट प्लस व्ही वन असेल मराठीत असाल तुम्ही तर कर्ता प्लस व्ही वन असेल तर काय करायचं सब्जेक्ट प्लस व्ही टू असेल कर्ता प्लस व्ही टू असेल तर काय करायचं समजा सब्जेक्ट प्लस एक राहिलं हे लिहू नका आधी हे लिहा इच एम आर ते त्या चार्टच्या खाली लिहा वॉज वेअर त्याच्यानंतर विल वुड शाल शुड कॅन कुड मे माइट हॅव हॅड हॅज हॅड डू किंवा डज डीड मस्ट मस्ट हे लिहून घ्या तसंच्या तसं. इज एम आर चा वॉज वेअर विल वुड शाल शुड कॅन कुड मे च माइट हॅव च हॅड हॅज च हॅड डू च डू दॅट च डीड आणि मस्ट च मस्ट. आता हा काय चालू होतं सब्जेक्ट प्लस इज एम आर इज एम आर प्लस आय एन जी असेल तर काय सब्जेक्ट करता वॉज वेअर
प्लस आईएनजी असेल तर काय है ना तो सब्जेक्ट प्लस v2 असेल v1 असेल तर सब्जेक्ट प्लस v2 करायचं हे सगळे रूल्स आहेत तुम्हाला वाचावे लागतील सब्जेक्ट प्लस v2 असेल तर सब्जेक्ट प्लस हेड प्लस v3 करायचं हे सगळे रूल वाचावे लागणार आहे त्याच्याशिवाय पर्याय नाही सब्जेक्ट प्लस इजएमआर प्लस आईएनजी ला काय करतात सब्जेक्ट म्हणजे करतात प्लस वॉच वेअर इजएमआर चे वॉच वेअर प्लस आईएनजी सब्जेक्ट प्लस वॉच वेअर प्लस आईएनजी राहिले तर काय करणार सब्जेक्ट प्लस हेरबीन प्लस आईएनजी सगळे रूल्स आहेत लक्षात ठेवा आता आपल्याला कोणत्या कोणत्या वाक्यांचं कोणत्या कोणत्या सेंटेन्सेसचं इनडायरेक्ट स्पीच करायचंय ते बघूया कोणते कोणते वाक्य प्रकार असतील त्याच्यात इनडायरेक्ट स्पीच करायचंय फर्स्ट स्टेटमेंट क्वेश्चन्स मग क्वेश्चनचे तो टाइप्स दोन आहेत एक डब्ल्यू एच क्वेश्चन आणि एक वर्बल क्वेश्चन असे दोन टाइपचे क्वेश्चन आपण शिकणार तिसरं घेणार इम्पेरेटिव्ह सेंटेन्स चौथं घेणार एक्सक्लामेटरी सेंटेन्स अशी चार वाक्य आपण करणार आहोत लिहून घ्या याला म्हणतात विधान याला म्हणतात प्रश्न याला म्हणतात आज्ञा याला म्हणतात उद्गारवाचक याला काही काही जण कमांड्स पण म्हणतात चल राईट ना सगळे हेडिंग आपण पहिले स्टेटमेंट घेऊया पहिलं वाक्यातील सेड टू ऐवजी टोल्ड लिहावे राईट टोल्ड इन प्लेस ऑफ दोघं लिहून दिले ज्याला जे लिहायचं ते लिहा सेकंड जर वाक्यात सेड असेल फक्त सेड तर ते तसेच लिहावे सेड इज राईट as it is त्याच्यानंतर स्वल्प विरामा ऐवजी that लिहावे right
that in place of comma. आता बघा हा खूप महत्त्वाचा नियम आहे जर रिपोर्टिंग वर से टेल्स विल से विल टेल विल ask असे असे तर अवतरण चिन्हातील वाक्याच्या काळात बदल करू नये लिहून घ्या If reporting verb is say, tells, will say, will tell, will ask, then there is no change. In the tense of sentence in inverted comma. लिखूँ क्या? हे सगळे नियम आहेत तुम्हाला दोन दोन चार चार वेळा वाचावे लागतील जर स्पीकर आय असेल तर अवतरण चिन्हात असलेल्या वाक्यातील आय मी माय यामध्ये बदल करू नये ते तसेच लिहावे देअर इज No change in I, me, my, mine if speaker is I. हे सगळे नियम तुम्हाला दोन वेळा चार वेळा पाच वेळा जितक्या वेळा वाचायचे तितक्या वेळा वाचा पण ते आपल्याला लर्न झाले पाहिजे लक्षातच राहायला पाहिजे त्याशिवाय इनडायरेक्ट स्पीच जमणार नाही हे प्रॅक्टिसने होईल एक चार्ट बनवा सगळे नियम लिहून घ्या भिंतीवर चिटकवून घ्या वाचत राहा रोज दोन चार पाच सात आठ दिवस तोपर्यंत टेक केअर बाय बेस्ट ऑफ लक